कोल्हापूर जसं कलेचं माहेरघर आहे तसंच ते क्रीडाक्षेत्रासाठीही प्रसिद्ध शहर आहे. इथल्या अनेक क्रीडापटूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा झेंडा फडकवलाय. शरीर सौष्ठव, वेटलिफ्टिंग, मलखांब आणि रस्सीखेच या खेळांचा पाया कोल्हापुरात घातला तो बिभीषण पाटील यांनी. शरीर सौष्ठव हा क्रीडा प्रकार तर कोल्हापुरात सर्वप्रथम रुजवला तो बिभीषण पाटील यांनीच. गेली 50 वर्ष कोल्हापूरच्या हजारो मुलामुलींना विविध क्रीडा प्रकारांचं प्रशिक्षण देऊन कोल्हापूरची क्रीडा परंपरा उज्ज्वल बनवलेल्या बिभीषण पाटील यांनी नुकतंच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलंय. त्यानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा बी न्यूजनं घेतलेला आढावा. कोल्हापूरच्या क्रीडा वर्तुळाला अनेक मान सन्मान मिळवून देत करवीर नगरीचा झेंडा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवणारे बिभीषण पाटील माहीत नाहीत असा क्रीडा क्षेत्रात माणूस सापडणं कठीण. 15 ऑक्टोबर 1947 रोजी बार्शीमध्ये भीमसेन पाटील आणि सुशीला या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या बिभीषण यांना शारीरिक कसरतीचं बाळकडू वडिलांकडूनच मिळालं. त्यांचे वडील भीमसेन पाटील हे मूळचे आजरा तालुक्यातील सोहाळे गावचे. अतिशय धिप्पाड, उंच, बलदंड आणि पिळदार शरीरयष्टी असलेले भीमसेन हे शारीरिक कसरती आणि शक्तीचे खेळ दाखवत असत. त्यानंतर विविध सर्कशींमध्ये ताकदीचे अचाट प्रयोग सादर करत त्यांनी देशभरात नावलौकिक मिळवला होता. त्यांना भीमसेन सँडो म्हणून ओळखलं जायचं. वडिलांप्रमाणेच उंच आणि धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या बिभीषण पाटील यांनी शरीर सौष्ठवपटू होण्याचा ध्यास घेऊन मोठ्या परिश्रमानं पिळदार शरीरयष्टी कमावली. 1967 बेळगाव श्रीचा किताब पटकावून त्यांनी शरीर सौष्ठवच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. त्या दरम्यान त्यांची कामगिरी पाहून ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एम आर देसाई यांनी त्यांना कोल्हापूरमध्ये बोलावून घेतलं. त्यांच्या शिक्षणाची आणि राहण्याची सोय केली. त्या काळी आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असलेल्या बिभीषण पाटील यांनी शिक्षण घेतानाच बांधकामाच्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करत व्यायाम सुरू ठेवला. त्यावेळी गोखलेश्री, कोल्हापूरश्री अशा स्पर्धा जिंकल्यानंतर 1974 पहिल्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत त्यांनी विजेतेपद पटकावलं. त्यानंतर जमशेदपूर इथं 1974 राष्ट्रीय स्पर्धेत भारतश्रीचा मानाचा किताब त्यांनी पटकावला. त्यानंतर 1975, 1979 आणि 1980 या तिन्ही वर्षात मस्क्युलर मॅन ऑफ इंडिया हा पुरस्कार पटकावत बिभीषण यांनी कोल्हापूरचा नावलौकिक देशभर केला. 30 मे 1975 रोजी हेमलता खत्री या राष्ट्रीय कबड्डीपटूसोबत त्यांनी विवाह केला. त्यानंतर त्यांनी शरीर सौष्ठवपटू घडवण्याच्या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला तात्यासाहेब पाटणे यांच्या मदतीनं जैन वसतिगृहात व्यायामशाळा सुरू केली. मग महापालिकेच्या गांधी मैदानात दुसरी व्यायामशाळा सुरू केली. त्यानंतर शिवाजी स्टेडियमवर आधुनिक व्यायामशाळा सुरू करून त्यांनी मुलामुलींना शरीर सौष्ठव, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंगचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. अपुरी साधनं, कुणाचीही मदत नाही अशा परिस्थितीत केवळ कोल्हापूरला शरीर सौष्ठवमध्ये अग्रेसर बनवण्याच्या ध्येयातून अनेक अडथळ्यांवर मात केल्याचं बिभीषण पाटील सर सांगतात. तरुण पिढीला शिकवायचं उद्देशाने गेलं. त्यावेळेस मी पहिली स्पर्धा घेतल्या गोखले कॉलेजची वगैरे, की इथल्या स्थानिक मुलांना ते आवडत नव्हतं. त्याने कुस्ती गदा घेतलेले पहलवान हे काहीच त्यांना ठाऊक नव्हतं. ते व्यायामशाळा सुरुवात केली पहिला. तिथे साळुकी बंधुणी दिली जागा, तिथे व्यायामशाळा सुरू केली. नंतर नगरपालिकेमध्ये भेटून नगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांना भेटून मला व्यायामशाळा नगरपालिकेतर्फे चालू करायची आम्ही सांगितलं. गांधी मैदानमध्ये जागा मागितली, ती जागा दिली, खेळाडू निर्माण झाले. त्यानंतर 10 ते 12 व्यायामशाळा कोल्हापूरला ते सर्टिफिकेटवर नोकऱ्या मिळतात. आणि ते सुरुवात केल्यापासून खेळाडू निर्माण व्हायला लागलेत आणि खेळाडू बॉडी बिल्डिंगला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामध्ये वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग हे दोन्ही प्रकार माझ्या मी शिकवले जातात. आणि सध्या पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंगमध्ये सुद्धा मुलं छत्रपती मिळत आहेत. बॉडी बिल्डिंगमध्ये खर्चिक गेम व्हायला प्रोटीन पावडर घ्यायची पावडर प्रत्येक प्रशिक्षक प्रोटीन पावडर घे मी देतो हीच घे अशी
त्यांना म्हणजे पैसे काढण्याच्या उद्देशाने घेतलं जातं. पण चौदा बऱ्याच ठिकाणी बॉडीबिल्डिंग स्पर्धा होतात. सुरुवातीला उपहास आणि कुचेष्टा करणाऱ्या कोल्हापूरवासियांनी नंतर विभीषण पाटील यांच्यावर भरभरून प्रेम केलं. त्यांच्या व्यायाम शाळेत तरुण तरुणींची गर्दी होऊ लागली. वनविभाग, पोलीस दल, पोस्ट विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंगचं प्रशिक्षण त्यांनीच दिलं. विशेषतः दिव्यांग खेळाडूंना हेरून त्यांना स्वखर्चानं प्रशिक्षण देऊन राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवण्याचं काम विभीषण पाटील सरांनी केलं. त्यामुळं सुहास खामकर, विजय मोरे, सुनील आपटेकर, संग्राम चौगले, दुर्गाप्रसाद दासरी, राहुल साळोखे, भरत शेंडेकर, भरत पाटील, वर्षा पत्की, दया कावरे, माधवी पाटील, दीपाली शिंदे, संध्या खुडे, कादंबरी जगताप, सुषमा पाटील, मेघना बुराडे, स्नेहांकिता वरुटे, शुक्ला बिडकर यांच्यासह तब्बल 18 खेळाडूंना राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. तर शासनानं विभीषण पाटील यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार आणि जागतिक शरीर सौष्ठव संघटनेकडून जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आज पश्चिम महाराष्ट्रासह कोकण आणि गोव्यामध्ये शेकडो व्यायामशाळा सुरू करण्यात विभीषण पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शरीर सौष्ठवच्या क्षेत्राबरोबरच भक्त पुंडलिक आणि गुलछडी या मराठी चित्रपटांमध्ये आपला अभिनय आणि पिळदार शरीरयष्टीची झलक दाखवणाऱ्या विभीषण पाटील यांचा बेळगावला एका स्पर्धेसाठी जात असताना 25 जानेवारी 2003 साली अपघात झाला. त्यामध्ये त्यांना डावा पाय गमवावा लागला. मात्र तरीही न खचता विभीषण पाटील यांनी आपलं कार्य सुरूच ठेवलंय. रस्सी खेच आणि मल्लखांब या लोप पावत चाललेल्या खेळाला उभारी देत त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत समाविष्ट करण्यासाठी विभीषण पाटील यांनी खूप प्रयत्न केले. त्याला यशही आलंय. क्रीडा पत्रकारांचा सन्मान करण्याची परंपरा कोल्हापुरात सर्वप्रथम विभीषण पाटील यांनीच सुरू केली. 75 वर्षाचा खडतर आणि संघर्षमय प्रवास पूर्ण केल्यानंतर विविध व्याधी शरीराला त्रास देत असल्या तरी विभीषण पाटील सरांचं मन अजूनही खंबीर आणि भक्कम आहे. केंद्र शासनानं आपल्या निरपेक्ष कामगिरीची दखल घेऊन आपल्याला द्रोणाचार्य पुरस्कार द्यावा अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या या महागुरुला बी न्यूजचा सलाम. कुस्ती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये शरीर सौष्ठव म्हणजे बॉडी बिल्डिंग हा प्रकार कुणाला माहीत नसताना तो कोल्हापूरच्या मातीमध्ये रुजवला आणि 1-2 नव्हे तर तब्बल 18 शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू या मातीमध्ये कोल्हापूरच्या मातीमध्ये निर्माण करण्याचं काम विभीषण पाटील सरांनी केलेलं आहे. वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग आणि त्याचबरोबर रस्सी खेळसारख्या खेळालासुद्धा प्रोत्साहन देऊन या खेळांना नवसंजीवनी देण्याचं काम विभीषण पाटील सरांनी केलेलं आहे. त्यांच्या तन मन धन अर्पून शरीर सौष्ठव, बॉडी बिल्डिंग, पॉवर लिफ्टिंग आणि रस्सी खेच यासारख्या खेळामध्ये दिलेल्या योगदानामुळं आज महाराष्ट्रभर हा खेळ पसरलेला आहे. मल्लखांबाच्या क्षेत्रालासुद्धा त्यांनी प्रोत्साहन देऊन अनेक खेळाडू घडवलेले आहेत. या सगळ्यांचं श्रेय हे निश्चितपणे विभीषण पाटील सरांना आहे. ते 75 वर्षाचं पदार्पण करत आहेत. 100 वर्ष त्यांच्या आयुष्याची अशीच हसत खेळत पूर्ण व्हावीत अशा सदिच्छा या निमित्तानिमित्तानं व्यक्त करतो. कोल्हापूरच्या क्रीडाक्षेत्राचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा तो विभीषण पाटील या नावाच्या उल्लेखाशिवाय निश्चितपणे अपूर्ण असेल यात शंका नाही. बी न्यूजसाठी कॅमेरामन राहुल जगतापसह ताज मुल्लानी.